फनसाना विनंती आहे की लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. वेलनकनी बॉईज फेबेन अँड टीम आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हा निर्णायक सामना राहणार आहे दुसऱ्या गटातील बी गटातील क्वालिफाईड म्हणून. ए गटामधून जुनागाव पाली हा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेशलेला आहे आणि बी ग्रुप दुसऱ्या गटातील हा निर्णायक सामना आहे. ह्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. स्ट्राईक एंडला आहे जॉर्डन, नॉन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मॅक्सवेल दालमेत. पहिल्या षटकासाठी फिरो झालेला आहे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पहिला चेंडू फिरोज याचा. आता नो चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीला फटका खेळला गेलेला आहे. जॉर्डन हे थोडेसे कुठेतरी कमी पडतात आपल्या संघाला कॉन्ट्रीब्यूट करण्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर पडद्याच्या वरून मारून बाद झाले होते. इथे एक नो चेंडू होता मात्र तितकासा काही लाभ उठवता आलेला नाही त्यांना आणि पुन्हा एकदा वरून मारतायत. आता मात्र चांगल्या गॅपमध्ये फटका शोधला गेलेला आहे आणि चार धावा. अशाच प्रकारच्या फलंदाजीची आपल्या संघासाठी गरज आहे जॉर्डन यांच्या मार्फत. पाहूया फिरोज आपल्या षटकातील. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फिरोज आपल्या षटकातील पुढचा चेंडू जॉर्डन यांच्यासाठी. 12 चेंडूंचा फक्त डाव राहणार आहे आणि नक्कीच प्रत्येक चेंडूवर हाणाबाई करायला जाणार आहे प्रत्येक खेळाडू. आतापर्यंत दोन बाउंड्रीज आलेल्या, दोन चौकार आलेले आहेत जॉर्डन यांच्या मार्फत. धावसंख्या झालेली आहे ती 9, बिनबाद 9 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत फिरोजाच्या षटकातील. आता मात्र सुरेख चेंडू थोडासा बीट करतायत टायमिंग करण्यामध्ये जॉर्डन हे. थोडासा मिश्रण करण्याचा प्रयत्न करतोय फिरोज आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र सुरेख शतरक्षण. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये जर धावगी बॉईज या आतापर्यंत इथे टिकून राहिलेले त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडून झालेली अप्रतिम शतरक्षण. अप्रतिम शतरक्षण प्रत्येक क्षणाक्षणी त्यांनी अप्रतिम शतरक्षण केलेलं आहे त्यामुळेच ते आज इथपर्यंत पोहोचू शकलेले आहेत. आता मात्र सुरेख फटका. मी मगाशीच म्हटलेला आहे जेव्हा आत्मविश्वास माणसाचा वाढतो तेव्हा त्याच्या बॅटीतून निघणारा प्रत्येक फटका सीमारेषा बाहेर जात असतो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मॅक्सवेल दालमेत. नवीन गोलंदाज उमेश. आता सुरेख फटका. आता प्रत्येक चेंडूवर हाणामारी होते आणि प्रत्येक चेंडूवर चौकार येतोय. आता मात्र फुल फॉर्म मध्ये दिसतोय वेलनकनी बॉईज. सुरेख फटका, सुरेख फटका. अप्रतिम ड्राईव्ह होती मात्र सरळ क्षेत्रक्षाच्या हातात गेल्या कारणास्त. उमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू मॅक्सवेल दालमे यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू आणि फक्त त्याला दिशा दर्शविलेली गेलेली आहे मॅक्सवेल याच्या मार्फत आणि आणखीन एक चौकार. 23 धावा झालेत. शॉर्ट सिलेक्शन एकदम परफेक्ट आहे आज मॅक्सवेल दालमेत यांच्या मार्फत. ज्या रिझनमध्ये ते ठरवतात त्या रिझनमध्ये फटका जात आहे त्यांचा इकडे. चोवीस धावा झालेले आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा डाव बाकी आहे. पाहूया हे 2 चेंडू.
जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करील तो वेलणकणी बॉईज संघ. इथे टॅप पद्धतीला फटका आणि इथे धावचीची संधी आणि यस जॉर्डन हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत 12 धावेची सरासरी राखण्यामध्ये यश आलेलं आहे वेलणकणी बॉईज संघाला. शेवटचा चेंडू मॅक्सवेलच्या बॅटातून निघतोय. टॅप पद्धतीचा खेळायला फटका. एक धाव पूर्ण झाले, 25 धावा झालेल्या आहेत आणि इथे 26 धावेचं आव्हान. प्रत्येक षटकामध्ये 13 धावेची सरासरी ठेवली गेलेली आहे ती वेलणकणी बॉईज या संघाने. धावकी बॉईज संघाला विनंती, आपल्याला लगेच सलामीचे फलंदाज उतरवायचे आहेत. आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 13 धावा जमवायच्या आहेत. पंचांना विनंती आहे की आपण टाइम क्रॉस केलेला आहे. ॲक्च्युली जे आपलं टाइम लिमिटेशन होतं आपण ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास पाठीमागे आहोत. फक्त 12 चेंडू उरलेले आहेत आजच्या या दिवसातील रात्रीतील. नवीन बॉल पुरवायचा आहे. सत्यम विनंती आहे की सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. लगेच सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. रणजित आणि फिरोज स्ट्राईक एंडला रणजित आहेत, नॉन स्ट्राईक एंडला फिरोज आहे. पहिल्या षटकासाठी क्रिसली फार अपेक्षा आहे त्या फरा गोलंदाजाकडून. पाहूया निर्णायक षटक राहणार आहे ह्या स्पर्धेसाठी ह्या संघाला. पाहूया, भरपूर असा अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळला गेलेला आहे, परंतु आता ज्या प्रकारची कामगिरी हवी होती तशी करत. आता मात्र इथे चूक करतोय सावियो. 0 चेंडू आणि या 5 धावा. 0 चेंडू आणि 5 धावा. जिथे 13 धावेची सरासरी होती तिकडे एकही न चेंडू फेकता 5 धावा जमवण्यामध्ये यश आलेलं आहे धावगी संघाला. प्रत्येक सामन्यामध्ये नशिबाची साथ घेऊन आलेला आहे धावगी संघ. आणि इथे मागचा सामना आपण बघितला, त्याच्या पुढचा सामना तर एक रोमांचक विजय त्यांनी इथे प्राप्त केला होता. क्रिसली गमजा आपल्या षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर एक वाईटच्या स्वरूपात त्यांनी 5 धावा दिल्या होत्या. आता मात्र फुल टॉस चेंडू आणि
लॉन्ग ऑफच्या दिशेनं शतरक्षक फेबिन यांच्या मार्फत चेंडूला अडवण्यात यश आलेलं आहे. व्हाईटचा इशारा येतोय, आणखीन एक अवांतर धाव, 11 चेंडू आणि 19 धावा. फुलटॉस चेंडू, फेबियन चेंडूला गॅदर करण्यामध्ये थोडासा मिस करतोय, मात्र अंतिम क्षणी स्वतः गोलंदाज क्रिसली चेंडूला पकडतोय. 10 चेंडू 18 धावा असं समीकरण आहे. रणजित आलेला आहे स्ट्राईक एंडला, फिरोज पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला गेलेला आहे. नोचा इशारा येतोय, आणखीन एक अवांतर धाव, 1+1. मी मगाशीच म्हटलेलं आहे की क्रिसली गमजा याच्या मार्फत फार मोठा जबाबदारी दिलेली आहे त्यांनी फेबियन याच्या मार्फत, मात्र हवी असलेली संजय नुडीस हे त्यांना काहीसे कानमंत्र देताना दिसतात, आपल्या संयम ठेवायला सांगतात, कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त धावा देऊ नका तुम्ही. 10 धावा दिलेल्या आहेत, 2 चेंडूमध्ये 10 धावा ऑलरेडी त्यांनी दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय, आणखीन एक धाव अवांतरच्या स्वरूपात येते. अजून 2 व्हाईट टाकले तर 1000 रुपये त्यांच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. स्ट्राईक एंडला आता फिरोज आहे. आता इथे शतरक्षक थोडीशी चूक करतायत, परंतु अंतिम क्षणी चांगलं बॅकअप केलेलं आहे जितू याच्या मार्फत. 3 व्हाईट टाकले तर 2000 रुपये त्यांना बक्षीस लावण्यात आलेलं आहे. आता मात्र शार्प क्लीन बोल्ड, रणजित हा क्लीन बोल्ड रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आठ चेंडू आणि चौदा धावा. काहीसा मागडं गोलंदाजी म्हणावी लागेल क्रिसली यांच्या मार्फत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक बॉलर आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये लीड करत आलेला आहे तो गोलंदाजीचं डिपार्टमेंट. प्रत्येक सामन्यात त्यांनी पहिलं षटक हाताळलेलं आहे. पुन्हा एकदा इथे 3 चेंडू जर अवांतर टाकले तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. कृपया पैसे इकडे आणून जमा करायचे आहेत. आता मात्र धावचीची संधी होती, मात्र इथे मिस करतोय सावियो, इथे चूक करतोय. 7 चेंडू आणि 12 धावा हवे आहेत. एक विचित्र पद्धतीने सामना इथे सुरेख अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह होती, मात्र चांगलं शतरक्षण क्रिसली यांच्या मार्फत. अंतिम क्षणी चांगलं बॅकअप केलेलं क्रिसली यानं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा झालेल्या आहेत. आता 6 चेंडूमध्ये 12 धावा हव्या आहेत. 6 चेंडूमध्ये 12 धावा हव्या आहेत शेवटच्या षटकासाठी. निश्चित विकी ह्याला प्रचारण करण्यात आलेलं आहे. विकी शेवटचे 6 चेंडू हे निर्णायक ठरणार आहेत या दोन्ही संघांसाठी. नवीन फलंदाज आलेला आहे डेन्झिल, स्ट्राईक इनला डेन्झिल आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. सुरेख अप्रतिम चेंडू विकी याच्या बरोबर. आता थोडासा दडपणाखाली आलेला आहे धावगी बॉईज. सुरुवात चांगली झाली होती, अवांतच्या स्वरूपात त्यांना तब्बल 9 धावा आल्या होत्या. आता पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात येतोय विकी. थोडासा मिश्रण करण्याचा प्रयत्न करतोय, एक बीट करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू थोडासा ड्यू असल्या कारणाचा बाहेर निघतोय आणि आणखीन एक अवांतर धाव. आता मात्र तशाच पद्धतीचा फटका करण्याचा प्रयत्न होता. मागच्या सामन्यात सुद्धा अशाच प्रकारचा फटका घेऊन एक षटकार मारला होता डेन्झिल यानं.
पाच चेंडू आणि अकरा धावा, सॉरी चार चेंडू आणि अकरा धावा, चार चेंडू आणि अकरा धावा. चार चेंडू आणि अकरा म्हणजे जवळजवळ तीन चौकार किंवा दोन षटकार मारावे लागणार आहेत. नवीन फलंदाज आलेला आहे, कृपया फलंदाजचं नाव हितेश आलेला आहे. विकी विकी यांनी चांगली गोलंदाजी करताना दाखवलेली इकडे. हे हा निर्णायक चेंडू होता या सामन्यातील, हा निर्णायक चेंडू होता. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय विकी, हा अप्रतिम गोलंदाजी. ऑलरेडी एक मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये विकी यांना. सुरेख गोलंदाजी झालेली आहे विकी याच्या मार्फत. नवीन फलंदाज तीन चेंडू मध्ये अकरा धावा, अजूनपर्यंत तीन चौकार किंवा दोन षटकार मारायचे आहेत. आता टॅप पद्धतीतील फटका, मात्र एकच धाव भेटणार आहे. आता कुठल्याही प्रकारची विकी. आता पुन्हा एकदा चेंडू हा पडद्याच्या वरून जातोय आणि फक्त एकच धाव भेटणार आहे. शेवटचा चेंडू असेल आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील शेवटचा चेंडू. आणि मी म्हणेन की वेलंकणी बॉईज हा विजयाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला काही एक हरकत नाही. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड विकी आणि अप्रतिम शतक इथे हाताळलेला आहे. तीन फलंदाज बाद केले आहेत आणि हा वेलंकणी बॉईज हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हेनरिक याने एक बॉल घेतलेला आहे, तो आयोजकांकडे लगेच सुपूर्त करायचा आहे.